नमस्कार, मी श्रेयस पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 25 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया 25 महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्यांना ठोठावला दंड। महाराष्ट्राच्या प्रधान सेवकाने जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय, नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। हिंदुत्व हे तोंडानं बोंबलून सांगायचं नसतं, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, महापौर किशोरी पेडणेकर यांनी फटकारलं। तुमच्या भांडणात फाटक्या शिवसैनिकांचं स्वप्न कधी पूर्ण होणार, शिवसेनेचे माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी माने यांचा सवाल। राणेंच्या बंगल्यांवर पालिका पहिल्यांदा गेलेली नाही, केंद्रानं सांगितलंय CRZ उल्लंघन झालंय, किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून जनतेची फसवणूक, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल। आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही, फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका। मुलुंडमध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅरिगेट्स टाकले। आता शिवसेनेची विदर्भावर स्वारी, थेट फडणवीसांनाच आव्हान देणार, संजय राऊत यांचे संकेत। नागपूर मनपा निवडणूक प्रभाग रचनेवरील आक्षेप, हरकतींवर आज होणार सुनावणी। ताईनगरच्या चंद्रकांत पाटलांचा खडसेंना पुन्हा धक्का, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन। काही जणांना आजही मुख्यमंत्रीपदाची आस, गुलाबराव पाटलांचा खडसेंना चिमटा। आमदार कांदेंचा भुजबळांना पुन्हा धक्का, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये राष्ट्रवादीला सुरुंग। 139 कोटींच्या चारा घोटाळा प्रकरणी लालू यादव यांना न्यायालयात जाहीर करणार शिक्षा। भारतीय रेल्वेने आज 310 गाड्या रद्द केल्या, 52 गाड्यांच्या मार्गात बदल। माळा पेपर फुटी प्रकरणी आणखी एका दलालाच्या पुणे सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, तपासाला वेग। युद्ध टाळण्यासाठी जो बायडन आणि पुतीन भेट घेणार। ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण, प्रकृती सुधारण्यासाठी PM मोदींकडून प्रार्थना। मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी, पाठवले 1,25,000 पोस्टकार्ड। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर, राज्यातील उद्योजक व्यावसायिकांसोबत करणार चर्चा। महाराष्ट्राला उन्हाचा चटका, अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 30 अंशांवर, तर उत्तर भारतात काही राज्यात पावसाचा दणका। रिलायन्स खरेदी करणार 74 अब्जाचे रोबोट, इंट्रा लॉजिस्टिक ऑपरेशनसाठी होणार वापर। मी वसंतरावची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला, 1 एप्रिल रोजी होणार प्रदर्शित। अनुपम खेर यांच्या द कश्मीर फाईलचा ट्रेलर आउट, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद। तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतं न देणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये रजनीकांतसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश। तर वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेटसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।